शहराच्या मध्यवर्ती भागातील नाना नानी पार्कची दुरावस्था झाली असून हे उद्यान ड्रेनेजच्या पाण्याखाली गेलं आहे. शहरात उद्यानं उभारली जातात, लोकप्रतिनिधी आपला निधीही देतात, मोठा गाजावाजा याचा केला जातो, मात्र पुढे याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. शहरातील सात रस्ता येथील बस डेपो लगत असणाऱ्या नाना नानी पार्कची अवस्थाही अशीच झाली आहे. हे उद्यान बकाल अशा स्थितीत सध्या आहे. यातही दुर्दैवाची बाब अशी की ड्रेनेजचं पाणी उद्यानात पसरलेलं चित्र नजरेस पडतं. पालिकेची अनास्था कोणत्या स्तराला पोहोचली आहे हे नाना नानी पार्ककडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. या उद्यानात ड्रेनेजच्या पाण्याचा शिरकाव होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरलेलं दृश्य इथं होतं. पालिकेचे झोन कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी इथून गेले असतील, पण कोणालाही या प्रकाराचं काहीच वाटलं नाही. एखाद्या उद्यानात ड्रेनेजचं पाणी पसरतं हीच बाब मुळात धक्कादायक अशी म्हणावी लागते. या वातावरणात नागरिक इथं येणार कसे आणि याला उद्यान तरी कसं म्हणायचं हाच सवाल आहे. सोलापूरकरांच्या सहनशीलतेची ही परीक्षाच म्हणायची.